दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिल्लेहाळ इथं संभाजी आरमारच्या शाखेचं उद्घाटन संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते करण्यात आलं. दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिल्लेहाळ येथील संभाजी आरमारच्या शाखेचं उद्घाटन संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते थाटात करण्यात आलं. या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करून शाखेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, जिल्हाध्यक्ष गजानन जमदाडे, जिल्हा उपप्रमुख प्रमोद जगताप, जिल्हा संघटक संजय सर्वदे, शहर प्रमुख शशिकांत शिंदे, दक्षिण तालुका प्रमुख ज्ञानेश्वर डोंबाळे, विद्यार्थी प्रमुख सोमनाथ मस्के, तिल्लेहाळ गावचे सरपंच गोविंद वलेकर, वळसंग सूतमिलचे संचालक शिवाजी कांबळे, माजी सरपंच वसंतराव धायगोडे, पोलीस पाटील शशिकांत चोपडे, माजी उपसरपंच श्रीमंत धायगोडे, माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी धायगोडे, शालेय समिती अध्यक्ष धुळा ठेंगले, आनंद धायगोडे, सिद्राम शिंदे, बाबासाहेब पाटील, प्रकाश धायगोडे, भाऊसाहेब वलेकर, प्रकाश शिंदे, ज्ञानेश्वर बंडगर आदींची उपस्थिती होती. हे सगळं आपल्याला करायचंय कारण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या विचाराशी बांधिलकी पत्करून आपण काम करत आहोत. आणि ज्ञानेश्वर डोंबाळे किंवा बाकी सगळ्या कार्यकर्त्यांना माझं एवढंच सांगणं आहे, अन्य राजकीय पक्षांमध्ये कुणाला तर दाखवायला आपल्याला काम करावं लागतं. तालुका अध्यक्षाच्यावर जिल्हाध्यक्ष बसलेला असतं, जिल्हाध्यक्षाच्यावर आमदार बसलेला असतं, खासदार बसलेला असतं, त्याच्यावर राज्याचे पदाधिकारी असतात, मुख्यमंत्री असतात, त्या सगळ्यांची लाचारी पत्करून त्यांना दाखवण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या राजकीय पक्षात काम केलं जातं. मात्र संभाजी आरमारमध्ये आपल्याला असं कुणालाही दाखवण्यासाठी काम करायचं नाही. या गावातील एखाद्याही माणसाचं समाधान झालं, या गावातील एखाद्याही माणसाच्या अडचणीच्या वेळेस न सांगता तुम्ही जाऊन गेला आणि त्याची अडचण सोडवली, त्याच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं, तर ते सगळ्यात मोठं आपल्याला पद मिळाल्यासारखं आहे. या कोविड काळात जर सर्वसामान्य लोकांच्या कुठल्याही आरोग्याच्या सुविधेला सिव्हिल प्रशासन कमी पडत असेल तर संभाजी आरमार या पक्षाने उग्र आंदोलन करेल. अशा माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेच्या शहराच्या विविध अडचणी असू द्या, ग्रामीण भागातल्या एसपी ऑफिसला काही अडचणी असू द्या, कलेक्टर ऑफिसला काही अडचणी असेल, संभाजी आरमारच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी असू द्या, सर्वसामान्य आपले अपंग बांधवांच्या साठी असू द्या, रिक्षा चालकांसाठी असू द्या, विडी कामगारांसाठी असू द्या, संभाजी आरमारनं गेल्या 13 वर्षांमध्ये सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी, न्यायासाठी आंदोलन केलेलं आहे, कार्य केलेलं आहे. जो अडचणीत असेल त्यांना सहकार्य करण्याची ही त्यांची भावना आहे. त्याच्यासाठी त्या संभाजी आरमार बद्दल आमच्या मनात हृदयस्थानी जागा आहे आणि त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन कसल्याही बाबतीत असो हे आपल्याला लाभत असतं आणि त्याचा पुरेपूर फायदाही आपण करून घेत असतो. तर सर्वांनी आपण याच्यावरचा उद्देश काय की सर्वांनी आपण संघटित राहून कार्य करावं.